कोल्हापूर शहरात महापुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. शाहूपुरीमधील कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. महापुराच्या धास्तीनं कोल्हापुरातील नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी लावली आहेत, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसानं कोल्हापुरात हाहाकार माजवलाय. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पट्टणकोडातील घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे. पावसामुळे जीर्ण होऊन घराची भिंत कोसळली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं साचलेल्या पाण्यामध्ये बुडाली होती. पाण्याची पातळी कमी झाल्यानं ही वाहनं आता बाहेर पाण्याबाहेर आली आहेत. मात्र वाहनांची इंजिनं खराब झाल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. महापूरमध्ये पिंपरी चिंचवडमधील आंबेडकर कॉलनीतील अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहेत. शेकडो घरांमध्ये 7 ते 8 फूट पाणी गेल्यामुळे घरातील सगळं सामान बुडालंय. पूर ओसरल्यानंतर मात्र आता संसार नव्यानं कसा उभा करायचा असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित ठाकलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या मधोमध वसलेल्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी घुसलंय. त्यामुळे नागरिक संतप्त झालेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठं नुकसान झाल्याचा संताप व्यक्त केला जातोय. यावेळेस निवडणुकांमध्ये मतदार मतदान करणार नसल्याची टोकाची भूमिका पिंपरी चिंचवडमधील पूरग्रस्त नागरिकांनी घेतली आहे. काल मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढल्यानंतर आज पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पूरग्रस्त परिसरामध्ये पाणी ओसरायला सुरुवात झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद देखील साधला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे सुरू करणार अशी माहिती दिली आहे. पाटबंधारे विभागानं सूचना दिल्या होत्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. खडकवासला धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे भिडे पुलाजवळील गाड्या पुरामध्ये वाहून गेल्या होत्या. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. गडचिरोलीच्या काही भागामध्ये पूरपरिस्थिती ओसरली असली तरी जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत. भामरागड तालुक्याचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली असून प्राणहिता नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगडच्या रोह्यामध्ये कुंडलिका नदीचं पाणी कमी झाल्यानं येथील वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या रोह्यात पूरपरिस्थिती नाही आहे, परंतु कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते. नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा फटका सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला बसलाय. कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मागील 4 ते 5 तासापासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे चालली आहे. कर्नाळ रोडवर पूल असला पूर जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली आहे. शहापूर तालुक्यामध्ये आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरणापाठोपाठ मोडक सागर धरणही ओव्हरफ्लो झालंय. मोडक सागर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून 4,978 क्युसेक्सनं वैतरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झालाय. वसईच्या चुरणे गावातील रस्त्यावरती पाणी साचलंय. दिवसभरामध्ये 1 तास जरी जोरदार पाऊस पडला तर चुरणे गावातील अनेक घरांमध्ये पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जाते. रत्नागिरीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत, त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गेल्या 2 दिवसापासून अंधारात आहे. महावितरणाचे अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.